गेल्या दोन वर्षापासून लष्करातील भरती प्रक्रिया ही रखडलेली या आहे यामुळेच केंद्र सरकारने आता सैन्यामध्ये भरती होऊ इच्छणाऱ्या तरुणांसाठी अग्निपथ योजना आणलेली आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या जे प्रमुख आहेत त्यांच्यासह या योजनेची घोषणा काल केलेली आहे आता ही अग्निपथ योजना आहे काय तर याच्यामध्ये एकदा भरती झाल्यानंतर चार वर्षानंतर पंचवीस टक्केच सैनिकांना परत एकदा स्थायी स्वरूपामध्ये सैन्यामध्ये घेतलं जाईल आणि उरलेल्या पंच्याहत्तर टक्के जणांना सैन्यामधून मुक्त केलं जाणार आहे आता आपल्या देशातील सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सैन्य बनवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येते सरकारच्या दाव्यानुसार ही एक ऐतिहासिक योजना आहे तरी सुद्धा या घोषणेनंतर सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तयारी करणारे जे तरुण आहेत ते आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसत आणि ही अग्निपथ योजना सरकारसाठीच अग्निपथ ठरेल असं सुद्धा लष्करी तज्ज्ञ सांगतायत यामुळेच हा संपूर्ण विषय व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत की अग्निपथ योजना नेमकी आहे काय याला तरुणांकडून विरोध का होताना दिसतोय आणि तज्ज्ञांचं या विषयीचं नेमकं का मत काय आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणा जाधव बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अग्निपथ योजनेची घोषणा करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की या योजनेमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत आणि या योजनेअंतर्गत भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना चार वर्षासाठी सैन्यामध्ये काम करता येईल अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर असं म्हटलं जाणार आहे आणि त्याचबरोबर ही अग्निपथ योजना दोन हजार बावीस अंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांना आर्थिक मानधन आणि सोयी सुविधा सुद्धा दिल्या जाणार आहेत आणि याला संपूर्णपणे त्यांनी अग्निपथ योजना असं म्हटलेलं आहे आता सैन्यातील कौशल्य आणि अनुभव यामुळे विविध क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील आणि उत्पादकता वाढून जी वाढण्यास मदत होईल असा सरकारचा कयास आहे या योजनेच्या माध्यमातून सैन्य दलाचे जे ॲव्हरेज एज आहे ते सुद्धा कमी होणार आहे म्हणजे सैन्य दल जे आहे ते अधिकाधिक तरुण होईल असं सरकारला वाटतंय त्यांनी काय केलंय साडे सतरा ते एकवीस वर्ष या वयोगटातील तरुणांना या योजनेमध्ये संधी दिलेली आहे आणि त्यांना अग्निवीर असं संबोधण्यात देखील आलेलं आहे ट्रेनिंग पिरियड धरून चार वर्षासाठी हे अग्निवीर सेवेमध्ये घेतले जातील त्यांना मासिक तीस ते चाळीस हजार वेतन दिलं जाईल आणि जर का लागू असेल तर स्वतंत्र मरणानंतर भत्ता सुद्धा दिले जाईल आता यातली एक मजा काय आहे तर प्रत्येक अग्निवीरास त्याच्या मंथली पेमेंटच्या तीस टक्के रक्कम ही अग्निवीर समूह निधीमध्ये द्यावी लागणार आहे यात म्हणजे होणार काही ह्याच्यातून कार्यकाळ जर का पूर्ण झाला त्याचा चार वर्षाचा त्याच्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत अकरा लाख एकाहत्तर हजार रुपये मिळतील जे की करमुक्त असणार आहेत या वर्षी सरकार शेहेचाळीस हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती करणार आहे आणि त्याच्या संदर्भातली प्रक्रिया आता त्यांनी सुरू सुद्धा केलेली आहे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कामगिरीच्या आधारे यातील पंचवीस टक्के जणांना स्थायी सेवेमध्ये सामील करून घेणार आहेत प्रत्येक तुकडीतील फक्त पंचवीस टक्के हे समजून घ्या बाकीच्यांना दुसरी नोकरी शोधावी लागणार आहे उल्लेखनीय कामगिरी जर का बजावली तर त्यांना तसा पुरस्कार देखील देण्यात येईल अग्निवीर म्हणून त्यांना गौरव देखील देण्यात येईल आणि जर का एखाद्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला दुर्दैवी जर का त्याला त्या ते ठिकाणी शहीदत्व आलं तर त्याला चव्वेचाळीस लाख रुपयाची भरपाई सुद्धा मिळणार आहे आणि ज्यावेळेस त्याचा सेवा काळ असणार आहे चार वर्षाचा तर त्या दरम्यान त्यांना अठ्ठेचाळीस लाख रुपयांचं विमा संरक्षण सुद्धा दिलं जाणार आहे दुर्दैवाने जर का एखाद्याला अपंगत्व आलं तर एक रकमी पंधरा ते चव्वेचाळीस लाख रुपयांपर्यंतच त्यांना सहाय्य सुद्धा केलं जाणार आहे मग याच्यामध्ये एवढं सगळं छान छान आहे तर ही योजना नेमकी आणली काय आहे हे, हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे दरवर्षी साधारणतः अधिकारी आणि जवान आपल्या इथं निवृत्त होतात एक पद एक निवृत्ती वेतन ही योजना लागू झाल्यामुळं मोठा आर्थिक भार सरकारला पेलावा लागतोय संरक्षण दलाच्या एकूण बजेटमधली तीस टक्के रक्कम ही फक्त पेन्शनवरतीच खर्च होतीये असं सरकारतर्फे सांगण्यात येतंय आता यातली एक फॅक्ट सांगतो दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे पाच कोटी रुपये आर्मीला दिले गेले होते ज्यातील अडतीस टक्के रक्कम म्हणजेच एक लाख तेरा हजार दोनशे सत्तावन्न कोटी ही पेन्शनसाठी दिली गेली आता म्हणजे याच्यातून हे सरळ सरळ लक्षात येते की जास्तीत जास्त रक्कम ही पेन्शनवरतीच खर्च होतीये आणि या योजनेच्या माध्यमातून सरकार हा पेंशन भार जो आहे त्यांचा जातोय तो आणि याच्यातून जी काही रक्कम त्यांची बचत होणार आहे ती कशासाठी वापरण्यात येणार तर सैन्य दलाच्या आधुनिकीकरणासाठी आता हे सर्व काही ऐकायला आपल्याला फार छान वाटतंय तरी सुद्धा याला विरोध का होतोय हेही जाणून घेणं गरजेचं आहे आता सध्या सैन्य दलामध्ये नऊ हजार तीनशे बासष्ट कमतरता आहे आणि एकूण एक लाख तेरा हजार तीनशे त्र्याण्णव सैनिकांची कमतरता आहे म्हणजे सरकार जर या का यावर्षी शेचाळीस हजार वर्षी शेचाळीस हजार तीन ते चार वर्ष नक्कीच लागू शकतात मग चार वर्ष सध्या जे भरती होतील त्यांना काम मिळेल मग पुढे काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर मिळताना दिसत नाहीये पंच्याहत्तर टक्के ज्यांना संधी मिळणार नाही त्यांचं काय चार वर्षानंतर कोणते पर्याय उपलब्ध असतील ते सुद्धा समोर येताना दिसत नाहीये आता याच्यावरती उत्तर म्हणून भाजप शासित जी राज्य आहेत म्हणजे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड देणाऱ्या अग्निवीरांना राज्य पोलीस दलाच्या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल अशी घोषणा केलेली आहे आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे तर सर्व अग्निवीरांना असं त्यांनी म्हटलेलं नाहीये आणि अग्निवीरांसाठीचा कोटा असाही कुठे उल्लेख केलेला नाहीये अजून एक यातून प्रश्न निर्माण होईल तो म्हणजे काय जर का राज्य पोलिस दलामध्ये सै संधी मिळणार असेल त्या सैनिकाला तर मग सैन्यामध्ये राहायचंच कशाला चार वर्षानंतर सगळेच्या सगळेच रिटायर होण्याचं प्रमाण कदाचित आपल्या इथं वाढू शकतं आपापल्या राज्यामध्ये सेवा करणं कधीही चांगलं याशिवाय पोलिस दलामध्ये हा ही सुद्धा त्यांची भूमिका असू शकते पोलिस दलामध्ये भरती होण्यासाठीचा माइंडसेट वेगळा आहे पोलीस दलामध्ये काम करण्यासाठीचा माइंडसेट वेगळा आहे आणि मिलिटरीसाठीचा माइंडसेट वेगळा आहे आणि या संदर्भातला अनुभव प्रत्येकाने गावागावामध्ये घेतला सुद्धा असेल मुळात आता शिक्षण बाद झालं भरतीची तयारी करतो किंवा सैन्यामध्ये भरती होतो असा क्राऊड आपल्या इथं फार मोठा आहे जर का त्यांना पंचवीस टक्क्यांमध्ये परत एकदा चार वर्षांनी संधी नाही मिळाली तर ते परत शिक्षण घेतील का हाही प्रश्न फार मोठा आहे आणि मुळामध्ये अं जर का साडे सतराव्या वर्षी भरती झाला आणि एकविसाव्या बावीसाव्या वर्षी तो रिटायर झाला तर पुढे काय करणार परत शिक्षण घेण्यामध्ये रस राहील का चार वर्ष पगार मिळालेला आहे आणि आता अचानक शिक्षणाकडे वळायचं तर असे किती टक्के जण परत शिक्षणाकडे वळू शकतील हाही प्रश्न मोठा असणार आहे मिलिटरी मधील अग्निविरास असं वेगळं कोणतं कौशल्य चार वर्षात ते शिकवणार आहे ज्यामुळे त्या अग्निवीराचा फायदा होईल आणि एकंदरीत मार्केटचा सुद्धा फायदा होईल हेही समोर येणं गरजेचं आहे नाहीतर होईल काय सध्या बघा आपल्या इथं जे कोणी रिटायर होत आहेत सैन्य दलातून त्यांना जॉब मिळतोय कोणता मॅक्सिमम तर सिक्युरिटी गार्ड संदर्भातला त्यांना जॉब मिळतोय जर का येणाऱ्या काळामध्ये देखील तोच जॉब मिळणार असेल तर मार्केटमध्ये फक्त आणि फक्त सिक्युरिटी गार्डसच उपलब्ध होतील म्हणजे होईल कसं मागणी कमी आणि पुरवठा जास्त होईल आणि त्याच्यामुळे अजून पगार कमीच होईल किंवा कामच मिळणार नाही अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते तज्ज्ञांच्या मतानुसार रिटायर झालेल्यांना चांगली नोकरी मिळत नाही आणि कॉर्पोरेट जगतात तर नोकऱ्याच मिळत नाहीत ज्यामुळे अग्निवीरांना अतिशय सहजपणे कट्टरवादी जे आहेत ते गळाला लावतील ज्यामुळे देशामध्ये आव्हानात्मक स्थिती निर्माण होऊ शकते तज्ज्ञ असंही सांगतात की एक उत्तम सैनिक जर का तयार व्हायचा असेल तर त्याच्यासाठी सात ते आठ वर्ष लागतात मग आपल्या इथं फक्त सहा महिन्याचं ट्रेनिंग आणि पुढे त्याचा जो काही कार्यकाळ हे एकूण चार वर्षाचाच कार्यकाळ जर का असेल तर आपण उत्तम सैनिक नेमके कसे तयार करणार आहोत परत अजून एक प्रश्न तो उपस्थित केला जातोय तो असा आहे की पंचवीस टक्केच सैनिक जर का ते रिटेन करणार आहेत म्हणजे स्थायी सेवेमध्ये सामावून घेणार आहेत तर त्यांच्या त्यांच्यामध्येच एक वेगळी स्पर्धा निर्माण होईल ज्याच्यातून होईल काय तर अत्याचार वाढू शकतात आणि कदाचित निष्पाप लोकांचा बळी सुद्धा जाऊ शकतो म्हणजे कसं बघा मी जास्त एबल आहे किंवा मी जास्त कॅपेबल आहे हे सांगण्यामध्येच अत्याचार जास्त घडू शकतात किंवा आपल्या साहेबांना आपल्याला खुश करायचं आहे याच्यामुळे जास्तीत जास्त काम केलं सुद्धा जाऊ शकतं आणि यामुळे या सर्व प्रश्नांची या आक्षेपांची उत्तरं समोर यायला हवीत कारण सर्व छान होईल असं समजून सरकारने आतापर्यंत ज्या काही योजना आणलेल्या आहेत म्हणजे विद्यमान सरकारने आणलेल्या सर्व योजना ह्या फसलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि या ठिकाणी देशाची सुरक्षितता फार महत्वाची आहे त्याला कॉम्प्रोमाइज कुठेही करता कामा नये एकोणीसशे पासष्ट आणि एक चे जे युद्ध आहे ते युद्धामध्ये भाग घेतलेले जे कोणी होते अधिकारी म्हणा किंवा सैनिक म्हणा ते हे नक्कीच सांगतील की त्यावेळेस आपल्या इथं असलेली वेपन सिस्टीम जी होती ती वर्ल्ड वॉर दोन ची होती आणि तसं असून ही पाकिस्तानला धूळ चारली ती निव्वळ आणि निव्वळ अनुभवाच्याच जोरावरती अमेरिकेमध्ये सुद्धा टूर ऑफ ड्युटी नावाचा प्रकार आहे ज्याला आपल्या इथं त्यांनी आता अग्निपथ असं नाव दिलेलं आहे तर अमेरिकेमध्ये ते चालून जाते कारण की त्यांची इथं बॉर्डर डिस्प्यूट असा काय नाहीये वरच्या बाजूला आहे कॅनडा खालच्या बाजूला आहे मेक्सिको त्यांच्या बॉर्डर सेट आहेत बघा त्यांचा शेजार जो आहे तर त्रासदायक सुद्धा नाहीये आणि आपल्या इथं परिस्थिती नेमकी वेगळी आहे पंच्याहत्तर वर्ष होतील आता देशाला स्वातंत्र्य मिळून पण अजून आपला बॉर्डर डिस्प्यूट जो आहे तो काही मिटलेला नाहीये आणि शेजार त्रासदायक आहे एका बाजूला चीन आहे एका बाजूला पाकिस्तान आहे सतत काही ना काहीतरी आपल्या इथं घडत असतं या यासोबतच अमेरिकेचं आजपर्यंत झालेलं युद्ध जे आहे ते तुलनेने कमजोर प्रतिस्पर्ध्यांसोबत झालेले आणि त्यांना मिळालेले प्रतिस्पर्धी हे सुद्धा कमजोरच आहेत आपल्या इथं तशी परिस्थिती नाही याला तुम्ही सुद्धा मान्य कराल आता अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेला जे काही यश मिळालेलं नाही त्याच्या खूप साऱ्या कारणांपैकी एक कारण हेही होतं की पुअर परफॉर्मन्स ऑफ सिजनल सोल्जर्स सिजनल सोल्जर्स म्हणजे कसं जे सोल्जर्स फ्रंटवरती काम करतात त्यांना थोडासा आराम मिळावा म्हणून हे टूर ऑफ ड्युटीची त्यांची इथं कन्सेप्ट आलेली होती किंवा ते वापरत होते नेमकं त्याच्यामुळेच त्यांना अफगाणिस्तानमध्ये अपयश आलेलं आहे आता इस्रायल सारख्या देशामध्ये सुद्धा टूर ऑफ ड्युटी म्हणजे जे, जे अग्निपथ सारखी योजना आहे पण इस्रायलला सुद्धा फक्त दहशतवादाशीच लढायचं आहे आपले इथं दहशतवाद आहे बॉर्डर डिस्प्यूट आहे कुरापती आहेत म्हणजे वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढायचं आहे त्याच्यामुळं या पूर्ण योजनेवरती साशंकता व्यक्त होतीये अग्निपथ योजना हे कॉर्पोरेट मॉडेलला रिप्लिकेट करते असा सुद्धा आरोप होतोय कॉर्पोरेट मॉडेलमध्ये असतं कसं युज अँड थ्रो हायर अँड फायर हे सैन्य दलामध्ये व्हायला नको आणि तशी परिस्थिती निर्माणही व्हायला नको आता कारण की डिफेन्स जे आहे इट्स ऑल अबाउट ऑनर लॉयल्टी अँड आयडेंटिटी त्यांची आता कॉर्पोरेट कल्चर काम करत नाही आणि यामुळंच असं एक फार सुप्रसिद्ध असं वाक्य आहे ते असं आहे की वॉर्स आर फॉट विथ वेपन्स बट वोन बाय द मेन म्हणजे युद्ध जे आहे ते शस्त्रास्त्रांच्या बळावरती करता येतं पण जिंकायचं असेल तर त्याला माणसंच लागतात आणि नेमकं हे जे प्रिन्सिपल आहे यालाच कुठेतरी सुरुंग लागायला नको कारण की आपली ताकद जी आहे ती आपले सैन्य दलाचीच आहे सैनिक ही आपली ताकद आहे आणि ह्याच ताकदीला कुठेतरी बोथ की काय शंका सध्या व्यक्त केली जाते है। आता तुम्हाला आपली जर का माहिती आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सरकारची ही अग्निपथ योजना जी आहे किंवा सरकारचं जे काही हे धोरण आहे याच्याविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भेडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ लाईक करा आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत तेवढं विसरू नका धन्यवाद